आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळामधील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवसांचं असून ते दोन टप्प्यांमध्ये चालणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये वित्त विधेयक मंजूर होईल. 31 जानेवारी 2023 ते 6 एप्रिलपर्यंत हे अधिवेशन चालेल. 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-2023 आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावरती ठेवतील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2023-2024 सर्वसाधारण अर्थसंकल्प हे सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनाच्या दरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 संबोधित करण्याची शक्यता आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.